नमस्कार, मी संजय वजरेकर, शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत. आज 7 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना आपण पाहणार आहोत. आजचा दिवस हा बाल सुरक्षा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1868 या दिवशी प्रख्यात मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस. आजच्या दिवशी 1884 साली कृषीतज्ञ म्हणजे ब्रिटिश काळात कृषीतज्ञाची पदवी संपादन केलेले आणि क्रांती कार्यातही मोठं सहभाग असणारे डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचा जन्म झाला. 7 नोव्हेंबर 1905 या दिवशी कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचं निधन झालं. त्यांची तुतारी ही कविता साऱ्या महाराष्ट्रात गाजली. आजच्या दिवशी 2009 साली लेखिका सुनीताताई देशपांडे यांचं निधन झालं. आजच्या दिवशी 2014 साली इराकमध्ये इसिसच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेचे 15 सैनिक दाखल झाले. आजच्या दिवशी 2016 साली सुप्रसिद्ध हिंदी अभिनेता अक्षय कुमारने यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी हे गाव दत्तक घेतले. 7 नोव्हेंबर 2016 या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या एक धडाडीच्या महिला नेत्या खासदार केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या जयवंतीबेन मेहता यांचं आज निधन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या घटना. आता आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची अशी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय घटना. आज 7 नोव्हेंबर 1869 या दिवशी शेवटचा मोगल सम्राट बहादूर शाह जफर याचं आजच्या दिवशी निधन झालं. गाझिये में बू रहेगी तब तलक इनाम की, तब तक लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थानाची, असा कवी मनाचा शेरोशायरीत रमणारा वास्तवतेचे भान असलेला आणि नसलेला दुबळा पण शूरपणाचा आव आणणारा स्वप्नात वावरणारा शेवटचा मुघल बादशहा अबुल मुल्फर सिराजुद्दीन महम्मद उर्फ बहादूर शाह दुसरा याचा 7 नोव्हेंबर 1886 रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून येथील पेंगू या तुरुंगात करून अंत झाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी शेवटच्या मोगल सम्राटाचं निधन झालं. या निधनामुळे चंगीज आणि तैमूरचा वारस असणाऱ्या बाबराने जे हिंदुस्थानामध्ये 1526 मोगल साम्राज्याची स्थापना केली होती, ते मोगल साम्राज्य जवळजवळ 350 वर्ष होतं. त्या मोगल साम्राज्याचा हा शेवटचा वारस आजच्या दिवशी अतिशय विपन्न अवस्थेत ब्रह्मदेशाच्या राजधानीत एका तुरुंगात निधन पावला. त्याचा हा रोमांचकारक इतिहास हा असा. दिल्लीचा बादशहा शहालम मृत्यू पावल्यावरती गादीवर आला तो बहादूर शाह दुसरा. आता ज्या काळात हा गादीवर आला त्या काळात मोगल साम्राज्याची अवस्था काय होती हे ऐकलं तर तुम्हाला दुःख होईल. ज्या मोगल साम्राज्याने संपूर्ण हिंदुस्थानात नाही तर जगावर आपला दबदबा निर्माण केला होता, त्या मोगल साम्राज्याचा हा बहादूर शाह जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याला तनखा होता अवघा 12 लाख रुपये महिना. मुळात तो बादशहा त्याला इंग्रज म्हणतच नसत, इंग्रज त्याला पानशाह म्हणत असत. पानशाह म्हणजे एक छोटासा राजा. ज्या काळात हा गादीवर आला तेव्हा तेव्हा दिल्लीच्या मोगल साम्राज्य हे नावाला फक्त अस्तित्वात होते. त्यांच्या ताब्यात असा कोणताही प्रदेश नव्हता का कोणतं राज्य नव्हतं. त्यातून अंतर्गत कलह इतका होता की त्याची तरुण पत्नी जिनत महलने गादीचा वारस म्हणून जवान बखला जाहीर करावे असा लढका लावला. तर त्याचा एक दुसरा मुलगा इंग्रजांना म्हणाला, तुम्ही जर 12 लाख रुपये माझ्या बापाला देत असाल तर त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीत मी बादशहा व्हायला तयार आहे आणि तुमच्या हाताखालचा मांडलिक म्हणून तयार आहे, मांडलिक राहायला मी तयार आहे, मला बादशहा करा. अशा विपन्न अवस्थेत हा बादशहा सापडला होता. हा बादशहा हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक होता. त्याची आई ही राजपूत होती, त्यामुळे हा बादशहा लहानपणी वडिलांबरोबर मशिदीत तर आईबरोबर मंदिरातही जात असे. अगदी मोठा झाला तरीसुद्धा तो अधूनमधून कपाळाच्या मधोमध टिळा लावत असे अशा जाणकारांचं म्हणणं आहे.
थोडासा स्वप्नात रमणारा हा बादशाह होता. आपल्या ताकदीची त्याला मर्यादा होती, आपण नाममात्र बादशाह आहोत हे त्याला माहिती होतं. त्यामुळे काही येईल ते मनात तो बडबडत असे. उदाहरणार्थ एकदा मैफिल चालू असताना तो म्हणला की माझ्याकडे अशी जादुई शक्ती आहे की मी मुंगी एवढा लहान होईल आणि सारं जग भ्रमंती करेल. अर्थात त्याच्या येई ही कोणतीही गोष्ट त्याचे सहकारी मनावर घेत नसत. अशी मर्यादा असणारा हा बादशाह अचानक त्याला ध्यानीमनी नसताना दिल्लीचा बादशाह म्हणून त्याला मोठ्या इनामी युद्धावर जाहीर केला. याला कारण 1857 स्वातंत्र्य संग्राम. 1857 स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांनी दिल्ली जिंकली तरी बादशाहला पत्ता नव्हता. क्रांतिकारक बादशाहच्या महालात आले आणि त्याला म्हणले क्रांती झाली. तो म्हणला काय क्रांती कधी झाली. त्याला सगळा इतिहास सांगितल्यावर तो म्हणला मी काय करू. तर त्याला म्हणले तू आता बादशाह हो. तसं तो बादशाह व्हायला तयार नव्हता कारण त्याला इंग्रजांच्या गादीचा अंदाज होता. परंतु ना इलाजाने त्याने हे बादशाहचं मुकुट धारण केला. मग मात्र त्याच्या अंगावर मुठभर मांस आलं. शेवटी ते रक्तच त्याचं तसं होतं. बादशाह जाहीर झाल्यावरती कधी नव्हे ते परत एकदा दिवाने आणि दिवाने आम दिवाने खासचा दरबार भरला. बाद बा मुलायजा होशियार अशा ललकारीने दिल्लीचं जो काही लाल महल आहे तो धुमधुमला गेला. बादशाहने एकामागोमाग एक अशा पदव्या आणि अशी पदांची मांडी आली त्याने जाहीर केली. त्यामध्ये आपला मुलगा जवान बख्त याला त्याने घोडदळाचा प्रमुख केला. तर त्यामध्ये आपला मुलगा मिर्झा मोगल याला सरसेनानी घोडदळाचा प्रमुख म्हणून नातू अबू बकर असे नेमणुका केल्या. परिसरातील हिंदू राजांना त्याने खलिदे पाठवले. इतकेच नव्हे तर गोवध बंदीचे फरमान सुद्धा त्यांनी परत एकदा पाठवले. त्याचं हे सगळं कृत्य आश्चर्यकारक आणि चमत्कारिक होते असं खुद्द इंग्रज सेनानी चार्ल्स वॉल्सने लिहून ठेवलं आहे. अर्थात हा त्याचा सगळा डाव अर्ध्यावरच मोडला. अल्पावधीत इंग्रजांनी पुन्हा एकदा दिल्ली जिंकली आणि मग मात्र बहादूरशाहच्या वाट्याला आलं. तसं दुर्भाग्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. इंग्रजांनी त्याची सगळी मुलं नातवंड यांना गोळ्या घालून बादशाहच्या देखत ठार मारले. खुद्द बादशाहला एका माकडाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवले. इंग्रज स्त्रिया पुरुष त्याला बघायला येत असत. छोटी मुलं तर त्याला दगड मारत असत. खरं तर इंग्रज त्याला फाशीच देणार होते, पण फाशी दिली तर हा बादशाह साऱ्या जगात प्रसिद्ध होईल. त्यामुळे त्याला फाशी न देता त्याची ब्रह्मदेशात रवानगी केली. आणि या ब्रह्मदेशातच आजच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1869 या दिवशी त्याचं निधन झालं. आणि मोगल साम्राज्याचा इतिहासही संपला, त्यांचा वारसही संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.